जिकडे हायकोर्टानं भुजबळ कुटुंबियांना मोठा दिलासा दिलाय. बेनामी मालमत्तेसंदर्भात केलेल्या 4 तक्रारी हायकोर्टानं रद्द केल्या. तर या मालमत्ता छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्याशी संबंधित होत्या. 2021 मध्ये आयकर विभागानं तक्रार दाखल करत या मालमत्त्या तात्पुरत्या जप्त केल्या होत्या. यापूर्वीच ज्या जप्तीची जी कारवाई करण्यात आली होती ती अयोग्य असल्याचा निर्वाळा डिव्हिजन बेंच ऑफ हायकोर्ट मार्च 2023 सालीच आमच्या बाजूने लागला होता. त्या बाबतीत आम्हाला दिलासा देण्यात आला होता. माननीय हायकोर्ट आहे जस्टिस आर एन लड्डा यांनी आत्ता रिसेंटलीच त्या पूर्ण 4 तक्रारी ज्या आहेत, त्या क्रिमिनल कंप्लेंट ज्या आहेत, त्या कॉश केलेल्या आहेत, रद्द केलेला आहे. आणि जो कॉग्निझन्स घेण्यात आला, जो प्रोसेस इश्यू जी ऑर्डर आहे, ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. आणि या 4 तक्रारी ज्या आहे आमच्याविरुद्धच्या, त्या रद्द करण्यात आल्या.